माझं नाव आहे अवनितेश पांडे. आजी आपल्यासाठी न्यू रेसिपी घेऊन येणार आहे. नमस्कार, मी मधुमालती चौधरी. अंगत पंगत मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज मी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, तो म्हणजे राजगिराच्या पिठाचा दाण्याचं कूट घालून केलेला उपवासाचा शिरा. तो सर्वांनाच खाण्याकरता आणि लहान मुलांकरता पौष्टिक आणि लवकर बनणारा असा आहे. तर त्यात काय पदार्थ लागतात ते आपण जाऊन पाहूया. राजगिरीच्या शिऱ्याकरता लागणारे साहित्य. राजगिऱ्याचे पीठ एक वाटी, दूध गरम करूनच घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी, चांगले तूप आणि 2 चमचे दाण्याचं कूट, साखर आणि गूळ दोन्ही मिळून 1/4 वाटी घेतलेला आहे. तर गूळ जास्ती घेतले आणि साखर थोडी, कारण गूळ आणि कलर चांगला येतो. आणि त्याच्याकरता काजू बदामाची काप. गॅसवर भांडं ठेवलेलं आहे शिऱ्याकरता, त्यात सर्वप्रथम आपण तूप घालूया. साधारणतः 3 चमचे वगैरे त्याला तूप आणि राजगिऱ्याचं पीठ 1 वाटी त्याचा व्यवस्थित हलवून घेऊया. तसे राजगिऱ्याचं पीठ कमीच भाजायला लागतं, कारण राजगिरा हा भाजूनच त्याचं पीठ केलेलं असत. भाजताना व्यवस्थित आणि न करपेल असं हलकंसंच भाजायचं आहे आपल्याला. गॅस पण खूप मोठा पण नाही आणि खूप सिम पण ठेवायचा नाही आहे. वाटेल आपल्याला तर थोडस लागत असेल तर वरून आपण तूप परत घालू शकतो. आता या राजगिऱ्याच्या पिठाचा रंग पण बदलतोय आणि त्याचा वास पण छान असा येतोय. आता ते राजगिऱ्याचं पीठ भाजत आलेलं आहे. थोडस त्यात तूप घालते मी. थोडस 2 चमचे दाण्याचं कूट घालूया. दाण्याच्या कुटाने शिरा असा थोडासा उकळा होतो आणि चव पण त्याची चांगली लागते. दाण्याचं कूट पण भाजलेल्या दाण्याचं असल्यामुळे ते पण थोडस कमी भाजलं तरी चालतं. आपण आता याच्यामध्ये गरम दूध घालूया. दूध घालते वेळे सुद्धा हलवत हलवतच घालायचं, कारण खूप लागत नाही. जेवढं लागेल तेवढंच घालायचं. याला व्यवस्थित वाफ आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण गूळ आणि साखर, अर्धी वाटी गूळ आणि 1/4 वाटी साखर असं म्हणून 1/4 वाटी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि व्यवस्थित हलवून घेऊया. हवं असेल तर परत आपण त्यात दूध घालू शकतो वाटल्यास. गुळाने रंग चांगला येतो आणि पौष्टिक पण असतो. साखरेपेक्षा गुळाचा शिरा केव्हाही चवदार लागतो आणि कलर पण छान आलेला आहे. आता वाफण्याकरता 1 मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 1 वाफ काढून घेऊया. 1 मिनिट झालेला आहे आणि वाफ पण आली असेलच. मी आता झाकण काढते आणि हलवते. शिरा तयार झालेला आहे झटपट आणि पौष्टिक असा हा राजगिऱ्याचा उपवासाचा शिरा. उपवासालाच करायला पाहिजे असं नाही, तो केव्हाही केला तरी कुठल्याही सीझनमध्ये चांगला असतो. आणि आता त्याच्यावर थोडेसे अजून काजू कापचे सुका मेव्याचे काप करूया आणि गॅस बंद करूया. नुसत्या गुळाचा किंवा नुसत्या साखरेचा केला तरी चालतो. अशा प्रकारे हा राजगिऱ्याच्या पिठाचा झटपट आणि पौष्टिक असा शिरा तयार झालेला आहे.
अंगत पंगत या आमच्या फॅमिली फूड चॅनलची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि सगळ्या खवय्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.